पक्षप्रमुखांचे आज 12:30 दरम्यान वसईच्या फादरवाडी येथे आगमन झाले. जनतेला संबोधित करत असताना त्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे नाव न घेता गुंडागिरीला मोडून काढून वसईच्या जनतेला आता मोकळा श्वास घेण्यात शिवसेना मदत करील असे वचन वसईच्या जनतेला उद्धव ठाकरे यांनी दिले. वसईकरांनो, तुम्ही कोणाचे गुलाम नाहीत, तुम्ही स्वतंत्र नागरिक आहेत. तुमच्यावर कोणीही गुंडागर्दी करत असेल, ही गुंडागर्दी प्रत्येक गल्ली बोळ्यात आम्ही युतीचे कार्यकर्ते आणि सरकार म्हणून मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. हे वचन द्यायला मी आलोय असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. राज दसोनी, वसई.